आमच्या कंपनीचं नाव आहे ऑटोफार्म. आम्ही शेती ऑटोमायझेशन करण्याचं काम करतो. तर आमच्या प्रॉडक्टची रेंज खूप वाईड आहे. पहिलं प्रॉडक्ट म्हणाला तर ऑटोमॅटिक इरिगेशन आहे. ऑटोमॅटिक इरिगेशनमध्ये काय येतं तर आत्तापर्यंत शेतकरी शेतात जाणं, पंप सुरू करणं, वॉल सुरू करणं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. रात्री अपरात्री पाणी येतं, शेतकऱ्यांना तिथंपर्यंत पोहोचणं, वॉल सुरू करणं हे अवघड गोष्ट व्हायची. तर आम्ही ही गोष्ट एकदम सोपी केली आहे. तर आमचं एक स्वतःचं ॲप येतं. आम्ही इंटरनेट ऑन थिंग्स या टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि आमचं ऑटोफार्म नावाचं एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये हे सगळे डिवाईस कनेक्ट होतात. तर ही काय सिस्टीम आहे तर ह्याच्यामध्ये मोस्टली 2 ते 2.5 एकरचा एक प्लॉट असं आम्ही समजतो आणि त्यामध्ये जेवढे वॉल असतील ते 10 वॉल ह्या एका डिवाईसला कनेक्ट होतात. तर कसं होतं की आमच्या ॲपमध्ये प्लॉट वाईज तुम्हाला सगळी माहिती दिसते. मग आता समजा तुम्हाला 5व्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे, 5वा प्लॉट सिलेक्ट करायचा, मग आमचा पंप सुरू होणार, 5वा वॉल सुरू होणार, तुम्ही टायमर लावायचं की तुम्हाला किती वेळ पाणी द्यायचं आहे, काय करायचं आहे, त्यानुसार आपोआप आमची सिस्टीम सुरू होणार, झाल्यानंतर बंद होणार. तुम्हाला शेतात जाऊन चालू करणं बंद करणं हा काही त्रास नाही आहे. तर त्याच्यानंतर हा आमचा कॅन सेन्स म्हणून एक सेन्सर आहे. आणि एक गोष्ट म्हणजे हे प्रत्येक डिवाईस सोलरवर चालतात. असं नाही आहे की तुम्हाला बॅटरी बदला, चार्ज करा ही काही झंझट नाही आहे. तर हे सोलरवर चालणारं हे पण डिवाईस आहे कॅन सेन्स. तर कॅन सेन्स हे काय करतं तर आमचे 7 पॅरामीटर्स आहेत. ते सगळे ह्या मशीनने तुम्ही घरात बसून लाईव्ह बघू शकता आपल्या ॲपवरती. तर काय काय दिसतं की टेम्परेचर किती आहे तुमच्या शेतामध्ये, शेतामध्ये आर्द्रता किती आहे, परत तुमच्या शेतामधल्या पिकाच्या पानामध्ये किती ओलावा आहे, जमिनीमध्ये किती ओलावा आहे, पुन्हा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी बसल्या समजू शकतात. आणि या ॲपमध्ये तुम्हाला काय दिसतं तर प्लॉटिंग वाईज दिसतं. आता समजा 6वा प्लॉट कोरडा पडतो आहे तर हे ॲप तुम्हाला इंडिकेट करणार. मग तुम्ही लगेच 6वा वॉल सुरू करून शेताला पाणी देऊ शकता. आणि क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, चला 1 तास झाला पाणी दिलं आहे आम्ही, तर मॉइश्चर कंटेंट चेक करू शकता, तो तुम्हाला दाखवेल. म्हणजे ह्या गोष्टींसाठी तुम्हाला शेतात जायची काही गरज नाही आहे. आणि त्याच्या पुढचं आमचं एक प्रोडक्ट आहे आणि हे पण सांगतं, त्याचं फिटिंग असं येणार आहे आणि त्याला हे सेन्सर असणार आहे. हे सेन्सर 1.5 फूट जमिनीत खाली जाणार आहे आणि काम करणार. तर त्याच्यानंतर हे आमचं ऑटोमॅटिक फर्टिलायझेशन मशीन आहे. तुम्ही शेताला ऑटोमॅटिकली खत देऊ शकता. हे कसं देऊ शकता तर इथे 4 खताचे टँक जोडलेले आहेत आम्ही. हे पाण्याचं इनलेट असणार आहे. तर आमचा पंप सेन्स हे कसं असणार आहे, आमच्या डिवाईस म्हणजे आमच्या ॲप थ्रू सगळं कनेक्टेड असणार आहे. तुम्ही तिथे लिहायचं की तुमचं कुठलं क्रॉप आहे, तुमच्या खताचं मिक्सचर काय आहे, तुम्हाला किती फ्रिक्वेन्सीने हे खत द्यायचं आहे, ते सगळं तुम्ही सेट केलं की मशीन आपोआप सुरू होणार, पाणी जाणार, सगळं जे खत आहे ते मिक्सचर होणार आणि ते तुमच्या पूर्ण शेताला जाणार. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला तिथं प्रेझेंट राहावं लागेल. हे आमचं मशीन पूर्ण स्वतः सगळं काम करणार आहे तुमच्या शेड्यूलनुसार. ॲक्च्युली हे आमच्या सरांचं कार्ड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे स्वतः पुण्यात बनवतो. असं नाही आहे की आम्ही बाहेरून मागवतो. त्यामुळे तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यानुसार आम्ही बनवून देऊ शकतो. आता ही 4 टँकची मशीन आहे. तुम्हाला 1 टँक हवं असेल मी 1 टँक बनवू शकतो. जर द्राक्षाचं पीक असेल, तुमची रिक्वायरमेंट खूप मोठी आहे, तर आम्ही मोठ्या जास्त टँकचं पण बनवून देऊ शकतो. काय म्हणलं, किमती? हां. तर हे जो ऑटोमॅटिक इरिगेशन आहे तो ऑटोमॅटिक इरिगेशनचं काय आहे, जर 10 एकरापर्यंत असेल तर 13-14-15 हजारापर्यंत पर एकरी खर्च जातो. आणि तुमचे वॉल किती लांब आहेत, जवळ आहे, त्यानुसार खर्च कमी जास्त होऊ शकतो. आणि हे जो हा कॅन सेन्स हा जो मशीन आहे, हा एक मशीन एक प्लॉटला एक मशीन बसवतात आणि याची किंमत 10 हजार आहे. हा मशीन प्लस सेन्सर आणि आम्ही तो तुमच्या इकडे इन्स्टॉल करून देऊ. आणि ही जी ऑटोमॅटिक खत देण्याची मशीन आहे, जर तुम्ही सिंगल टँकची मशीन म्हणाला तर 80 हजारापर्यंत बसते आणि जर 4 टँकची हवी असेल तर 2 लाखपर्यंत खर्च आहे याचा.